नमस्कार, SY BCOM Semester 3 मधील कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयामधील डिबेंचर हा घटक आपण सुरू केलेला होता. त्यामधील पुढील प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम नंबर 12 आपण आता पाहणार आहोत. सुरुवातीला प्रॉब्लेमचं वाचन करून घेऊया. शिरीष लिमिटेड हॅज ₹6,05% डिबेंचर्स आउटस्टँडिंग ऑन 1 April 2021. ऑन दॅट डेट डिबेंचर रिडम्पशन फंड वॉज ॲट ₹5,00,000 रिप्रेझेंटेड बाय ₹5,10,000 3% लोन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. श्रीन लिमिटेड या कंपनीने 6,00,000 रुपयांचं 5% डिबेंचर्स खरेदी केले आहेत, म्हणजे इश्यू केलेले आहेत 1 April 2021 रोजी. आणि त्याच तारखेला डिबेंचर रिडम्पशन फंड 5,00,000 रुपयांचा आपण केलेला आहे, परंतु रिप्रेझेंटेड केलेला आहे तो 5,10,000 रुपये आणि त्याच्यावरती 3% लोन हे आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला द्यायचं आहे. द ॲन्युअल इन्स्टॉलमेंट ॲडेड टू द डिबेंचर रिडम्पशन फंड इज ₹82,300 अँड इंटरेस्ट इज ₹4,900. ऑन 31 March 2022 द बॅलन्स ॲट बँक आफ्टर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हेल्प हॅड बीन रिसिव्ड वॉज ₹1,56,400. ऑन दॅट डेट इन्व्हेस्टमेंट वेअर सोल्ड. 31 March 2022 या दिवशी बॅलन्स हा आपल्याला दिलेला आहे, म्हणजे आपला बॅलन्स होता 1,56,400 आणि त्या दिवशी आपण ती इन्व्हेस्टमेंट सोल्ड केलेली आहे, म्हणजे 1,56,400 एवढे पैसे आपल्या अकाउंटमध्ये बँक अकाउंटमध्ये आलेले आहेत. शो द नेसेसरी लेजर अकाउंट्स फॉर 2021 and 2022. हा आपला प्रॉब्लेम आहे. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. ठीक आहे, आपल्याला अशा प्रकारे अकाउंट्स तयार करून घ्यायचे आहेत. इन द बुक्स ऑफ शिरीन लिमिटेड 5% डिबेंचर्स अकाउंट. 5% डिबेंचर्स अकाउंट तयार करून घ्यायचं आहे. अकाउंट्स कसे तयार करायचे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. आता सुरुवात करूया आपण प्रॉब्लेममध्ये सांगितल्याप्रमाणे. आपला बॅलन्स ब्रॉडडाऊन करून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 April 2021 बॅलन्स ब्रॉडडाऊन केलेला आहे. आपला फरक आलेला आहे 6,00,000 रुपीज दोन्ही बाजूला 6,00,000 रुपीज, आणि जो फरक आलेला आहे तो आपण या ठिकाणी ट्रान्सफर केलेला आहे. ₹6,00,000. बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. ठीक आहे, आता पुढे डिबेंचर्स रिडम्पशन फंड अकाउंट ओपन केलेला आहे. त्याच्यामध्ये डेट पर्टिक्युलर रुपीज, डेट पर्टिक्युलर रुपीज असे कॉलम तयार करून घ्यायचे आहेत. प्रॉब्लेममध्ये आपल्याला डिबेंचर्स 6,00,000 दिलेले आहेत, परंतु आपण त्याच तारखेला 5,00,000 शेअर्स हे मान्य केलेले आहेत. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला 5,00,000 रुपयांचे शेअर्स काय करणार आहोत, पोस्ट करून घेणार आहोत. 5,00,000 रुपयांची एंट्री आपण ॲड करणार आहोत 1 April 2021 बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. या ठिकाणी 6,00,000 रुपयाचे डिबेंचर्स जरी घेतलेले असतील तरी आपण ते 5,00,000 रुपयामध्ये कन्वर्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे इथे 6,00,000 रुपयांचं पोस्टिंग न करता आपण 5,00,000 रुपयांचं पोस्टिंग या ठिकाणी करणार आहोत. अमाऊंट कॉलममध्ये 5,00,000 रुपये. त्यानंतर इंटरेस्ट सांगितलेला आहे आपल्याला 3%. कॅल्क्युलेशन करायला पाहिजे होता. ठीक आहे, 3% इंटरेस्ट चार्ज करणार आहोत आपण 31 March 2022 रोजी. इंटरेस्ट कसा चार्ज करायचा आहे ते आपण पाहूया. 31 March 2022 बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ₹5,10,000 आपल्याला चार्ज करायचे आहेत. कारण जरी आपले 5,00,000 रुपये आपण मंजूर करून घेतले असतील तरी आपल्याला 5,10,000 वरती
3% लोन काढायला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण 5 लाखावरती लोन न काढता 5,10,000वरती लोन काढणार आहोत. 5,10,000 × 3% उत्तर आलेलं आहे आपलं 15,300 15,300. ठीक आहे, आता पुढचं पोस्टिंग होणार आहे त्याच तारखेला बाय प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट. या ठिकाणी आपल्याला जेवढा हप्ता भरायला सांगितलेला आहे तेवढाच हप्ता आपण या ठिकाणी भरणार आहोत. प्रॉब्लेममध्ये आपल्याला 82,300चा हप्ता भरायला सांगितलेला आहे. या ठिकाणी पहा 83,200चा हप्ता आपल्याला पे करायचा आहे आणि इंटरेस्ट 4,900 तो या ठिकाणी आपण घेणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट 82,300 आणि त्याच तारखेला DRF इन्व्हेस्टमेंट डिबेंचर्स रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट 4,900 rupees. आता आणखी कोणतंही पोस्टिंग या ठिकाणी करायचं नाही आहे. आपण क्रेडिट साईडची टोटल करून घेऊया 6,2500 आणि 31 मार्च 2022 आपल्याला फरक आलेला आहे 6,02,500 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन किंवा बाय टू सॉरी टू बॅलन्स कॅरीड डाऊन किंवा टू जनरल रिझर्व. डिबेंचर्स रिडम्पशन फंड अकाउंट आपलं क्लोज झालेलं आहे. आता आपण डिबेंचर्स रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्लोज करणार आहोत. यादी पोस्टिंग करून घेऊया. नेहमीप्रमाणे अकाउंट ओपन केलेलं आहे. तिथे आपण लिहून घेऊया डेट पर्टिक्युलर्स रुपीज अँड डेट पर्टिक्युलर्स रुपीज. आता आपण जो बॅलन्स आहे पहिल्या वर्षीचा तो ब्रॉड डाऊन करून घ्यायचा आहे 1 एप्रिल 2021 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन काय सांगितलेला आहे 5 लाख रुपये तोच आपण यावर्षी घेणार आहोत. 5 लाख रुपये. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट अमाऊंट जी दिलेली आहे डिबेंचर्स रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 31 मार्च 2022 या दिवशी टू डिबेंचर्स रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट 4,900 आणि जो फरक येणार आहे तो आपण क्रेडिट साईडला घेणार आहोत कारण यापेक्षा वेगळी एंट्री नाही आहे याच्यामध्ये. आपण एवढंच पोस्टिंग करणार आहोत. दोन्हीची टोटल आलेली आहे 5,04,900 आणि तेवढाच फरक क्रेडिट साईडला आलेला आहे 5,04,900. आपण अकाउंट क्लोज करून घेऊ. येणारा फरक बाय बँक अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत 5,04,900. ठीक आहे, हे अकाउंट आपण क्लोज करूया. आता पुढचा आणि शेवटचा अकाउंट आहे कॅशबुक. ते आपल्याला तयार करायचं आहे सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचं. आपण हे झटपट अकाउंट तयार केलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित पट्टीच्या सहाय्याने अकाउंट ओपन करायचं आहे. आता आपण बॅलन्स ब्रॉड डाऊन करूया. जो प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलेला आहे 31 मार्च 2022 तो बॅलन्स ब्रॉड डाऊन कॅश अकाउंटमध्ये आपल्याला कोणतं बॅलन्स ब्रॉड डाऊन करायचं आहे 1,56,400 हा जो इथे बॅलन्स दिलेला आहे तो आपण कॅशबुकमध्ये मेन्शन करणार आहोत आणि हे कॅशबुकमध्येच करणार आहोत कारण की हे इन्व्हेस्टमेंट सोल्ड करून आपल्याला हे पैसे मिळालेले आहेत.
पुढचा आहे 31 मार्च 2022 डिबेंचर्स अकाउंट इथे पोस्टिंग करणार आहोत आपण, बाय डिबेंचर्स अकाउंट 6 लाख रुपीज. त्यानंतर आपली डिबेंचर रिडेम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटची जी टोटल किंवा जो फरक आलेला आहे तो या ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार आहोत टू DRF इन्व्हेस्टमेंट 5,04,900. आणि शेवटी आपला फरक जो येईल तो या ठिकाणी आपण मेन्शन करणार आहोत. डेबिट आणि क्रेडिट साईडची टोटल आपली आलेली आहे 6,61,300. 6,61,300 आणि आपला फरक आलेला आहे 61,300. ठीक आहे, असा हा प्रॉब्लेम इथे आपला संपलेला आहे.